भिवंडी तालुका के कोपर गांव में कोपर ग्राम पंचायत सरपंच रमेश पाटिल, उप सरपंच भरत पाटिल, ग्राम सेवक गणेश जाधव तथा सर्वसन्मानीय कोपर ग्राम पंचायत सदस्यों के विशेष प्रयासों से तथा कोपर ग्राम पंचायत के निधि अंतर्गत कोरोना वायरस के महामारी के संकट को ध्यान में रखते हुए आज दिनांक 13 जनवरी 2022 को समाजगिरा इमारत का भव्य उद्घाटन महिला व बाल कल्याण समिति माजी सभापति व विद्यमान सदस्य जिला परिषद थाने सपना राजेंद्र भोईर व पंचायत समिति सभापति महेंद्र पाटिल, पंचायत समिति सदस्य उज्ज्वला राम भोईर, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच रहनाल राजेंद्र भोईर, सरपंच रमेश पाटिल, उप सरपंच भरत पाटिल, माजी उप सरपंच कबीर पाटिल सहित मान्यवरों के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान सरपंच रमेश पाटिल, उप सरपंच भरत पाटिल, माजी उप सरपंच कबीर पाटिल तथा सर्व सम्मानीय सदस्यों द्वारा शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। समाजगृह आणि जिमचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा कमिटी गठित होते आणि ज्यावेळेस सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर प्रत्येक कमिटीला वाटते की माझ्या कारकिर्दीमध्ये काहीतरी कार्यक्रम किंवा काहीतरी विकास काम आपल्या गावासाठी झालं पाहिजे। मी या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत म्हणजे बरोबरच दोन्ही कमिटी या ठिकाणी गठीत झाल्या तेव्हापासून मी बघतो आहे। रमेश पाटील साहेब गावासाठी आपल्या गावासाठी काय सुधारणा करता येतील, काय विकास कामे आणता येतील त्यांची नेहमी धडपड असते। नेहमी मला काय काम लागलं तर फोनवर सांगत असतात की ही कामं झाली पाहिजे। या ठिकाणी मला वाटतं साहेब बसल्यानंतर आता उपसरपंच पद मला वाटतं तिसरा चौथा असेल आणि साहेब आता परिस्थिती जरा कोरोनाची असल्यामुळं या ठिकाणी कार्यक्रमाला आम्हाला येऊ शकत नव्हतो। विशेष पण तब्येत बरोबर नसताना देखील आजारी तर आपण पुन्हा पडू शकतो, परंतु हा शुभ कार्यक्रम आपल्याला पुन्हा लावू शकत नाही। तर साहेबांनी सांगितलं की प्रत्येक उपसरपंचाच्या कारकिर्दीमध्ये मला काय ना काहीतरी गावासाठी काम द्यायचं आहे, करायचं आहे आणि प्रत्येक उपसरपंचाला देखील समाधान वाटलं पाहिजे की मी पदावर विराजमान झाल्यानंतर गावासाठी काहीतरी मला काय कार्य करता आलं। आणि त्याच पद्धतीने हा एक छोटेखानी कार्यक्रम सरपंच साहेबांनी सांगितलं की थोडक्यात कार्यक्रम आपण करूया आणि हा एक प्रशस्त अशी इमारत ग्रामपंचायतच्या फंडामधून कोपर ग्रामपंचायतने केलेली आहे। मी आपणाला सांगू इच्छितो की मी आता येता वेळेस मी भास्कर जाधव पाणी पुरवठ्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो मी की जे आपण जल सुविधा जी आपली सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे त्याच्यामध्ये आराखड्यामध्ये कोपरचं नाव आहे का,
तर ते बोलले की आराखड्यामध्ये नाव नाही आहे, मागच्या वर्षीच आपली काहीतरी पाण्याच्या टाकीचं आपलं उद्घाटन झालं, परंतु अजून काय अंतर्गत जर कामं आपल्याला करायची असतील तर 15 वित्त आयोगामधून आपण त्यांना फंड देऊ, तर असं काय आपलं काम करायचे असतील पाण्याच्या पाईपलाईन संदर्भात तर आपल्याला तो फंड निश्चितच आपल्यासाठी मिळेल. मागच्या वेळेला आपण एक MMRDMधून जे 50 लाखाचं कामाचं आपण भूमिपूजन केलं होतं, परंतु ते ब्लॅक लिस्टमध्ये तो ठेकेदार गेल्यामुळे आपलं काम होऊ शकलं नाही. तर अजून आपली काय विकासाची कामं असतील तर आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा आपले लाडके खासदार कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला करता येतील. आता आपल्याकडे एक रस्त्याचं काम चालू आहे, 80 लाखाचं निधी आपण जवळजवळ तो निधी आपला रिटर्न गेलेला होता तो आपण खेचून आणला आणि तो काम चालू आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 500 मीटरचं काम राहणार आहे. तर त्या संदर्भात मी खासदार कपिल पाटील साहेब मागे इथे केवणीला शांताराम पाटलांकडे बसायला आलेले तेव्हा साहेबांनी विचारलं का त्याच्यात रस्ता पूर्ण होणार आहे का. मी त्यांना सांगितलं की पूर्ण होणार नाही. तर त्यांनी लगेच गीतेसाहेबांना फोन केलं साहेब आणि आपल्याला दुसरा 50 लाखाचा रस्ता या ठिकाणी त्यांनी आराखड्यामध्ये घेतलेला आहे आणि आता मला वाटते 21 लाईनची जी बी आहे त्या म्हणजे तो मंजूर करून त्याची पण हा रस्ता होता होता तो पण रस्ता झाल्याशिवाय राहणार नाही. ही कामं करत असताना काही अडीअडचणी येतात, परंतु काम करत असताना आपण नुसतं कामासाठी एखादं सुचवून होत नाही आहे तर त्याच्यासाठी पाठपुरावा करायला लागतो आणि ते पाठपुरावा करण्यासाठी ग्रामपंचायत कमिटी नेहमीच सक्रिय असते कोपर ग्रामपंचायत. आणि यापुढे देखील आपल्या शेजारच्याच सभापती झालेले आहेत त्यांचं मी अभिनंदन देखील करतो की सभापती साहेबांकडे आपल्याला अजून काही कामं करून घ्यायची असतील तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला नक्कीच त्यांचा आपल्याला सहकार्य लाभेल. आणि या ठिकाणी आम्हाला बोलून छोटेखानी हा कार्यक्रम एक चांगलं प्रशस्त कार्यालयाचं ओपनिंग केलं असं मी सर्वांच्या समोर जाहीर करतो.